नमस्कार, मी माधुरी सपकाले आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. या ठिकाणी मी 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला होता. 1/2 किलो बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत. 4 छोटे चमचे लाल तिखट, जिरं मी या ठिकाणी जाडसर वाटून घेतलेलं आहे, चवीपुरता मीठ आणि आपल्याला लागणार आहे तेल. या ठिकाणी परातीत मी साबुदाणा काढून घेणार आहे. साबुदाणा भिजत घालत असताना साबुदाणा पूर्ण पाण्यात भिजेल इतकं पाणी आपल्याला त्यात ठेवायचं आहे. यामुळे साबुदाणा छान मोकळा भिजतो आणि आपल्या चकल्या खूप छान होतात. आता या साबुदाण्यांमध्ये मी मॅश केलेले बटाटे ॲड करणार आहे. याप्रमाणे सर्व मॅश केलेले बटाटे आपल्याला साबुदाण्यांमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट, जाडसर वाटलेलं जिरं आणि चवीपुरता मीठ आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. साबुदाणा व बटाटे या ठिकाणी छान एकजीव होतील असं मिश्रण आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे. साबुदाणा व बटाट्याचं मिश्रण तयार आहे. या ठिकाणी गॅसवर एक पातेल्यात मी हे मिश्रण छान वाफवून घेणार आहे. साबुदाणे व बटाट्यांचं हे मिश्रण वाफवल्यामुळे आपल्या चकल्या छान खुशखुशीत होतात आणि फुलताही छान. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण गॅसवर वाफवून घेणार आहोत. मिश्रण एक सारखं परतत राहायचं, नाहीतर ते भांड्याला चिकटतं. आता आपण त्यात 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. यामुळे मिश्रण हे छान एकजीव होतं. या पद्धतीने पाणी ॲड करून आपण ते छान एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याचा एक छान घट्टसर गोळा तयार होतो आहे. एक सारखं आपण या ठिकाणी हे मिश्रण छान परतून घेणार आहोत. आता मी या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की साबुदाणे व बटाटे छान वाफवून झालेले आहेत व छान एकजीव झालेले आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. इथे मी एका कागदाला तेल लावून घेतलेलं आहे. आता मी एका कॅरी बॅगमध्ये साबुदाणा व बटाट्याचं मिश्रण ॲड करून त्याला छोटा होल करून घेतलेला आहे आणि याच्या चकल्या मी पाडून घेणार आहे. या प्रकारे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चकलीचा जो साचा मिळतो त्याच्यानेही या चकल्या पाडू शकता. या ठिकाणी मी कॅरी बॅगचा वापर केलेला आहे. याच्यानेही खूप छान चकल्या पाडल्या जातात एकसारख्या. अशा पद्धतीने अगदी अलगद या ठिकाणी चकल्या छान पाडल्या जात आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. ह्या चकल्या खूप छान लागतात खायला. उपवासाला आपण ह्या तळून खाऊ शकतो किंवा मुलांनाही या खूपच आवडतात. या ठिकाणी सर्व चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. आता या चकल्या आपण 1 ते 2 दिवस कडक उन्हात वाळवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता चकल्या आपल्या छान वाळवून झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्यात 3 ते 4 चकल्या मी ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यावर चकल्या छान फुलून आलेल्या आहेत. या ठिकाणी तेल आपलं छान गरम असायला हवं. अगदी गरमही नको व अगदी थंडही नको.
आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, या चकल्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तयार आहेत या ठिकाणी साबुदाणा व बटाट्याच्या चकल्या. तुम्ही बघू शकता अगदी छान फुललेल्या आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. अगदी नरम व खुसखुशीत या चकल्या झालेल्या आहेत.